कांद्यावर 40% निर्यात शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. गेल्या वर्षभरात कांद्याला मातीमोल दर मिळाला तेव्हा सरकारने डोळे झाक केली, मात्र आता कांद्याच्या दरात काहीशी वाढ होत असल्याचे जाणवताच केंद्र सरकारने उफारटा निर्णय लादल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. राज्यभरात केंद्राच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. आज अकोले तहसील कार्यालयाच्या आवारात कांदे ओतून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक पाहायला मिळेल, ठिकठिकाणी आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी सरकारला यावेळी दिला आहे. प्रतिनिधी गणेश आवारी, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% कर वाढवलेला आहे आणि त्यामुळे एक प्रकारे निर्यात बंदी लागू केलेली आहे. 2-3 महिन्यापूर्वी कांद्याला 400-500 रुपये भाव मिळत होता, त्यावेळी केंद्र सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अशी कोणतीही तत्परता दाखवाविषयी वाटली नाही. अत्यंत उत्पादन खर्च सुद्धा फिटणार नाही इतक्या कमी भावामध्ये आम्ही आमचा कांदा विकलेला आहे, त्यावेळी आमच्या मदतीला कोणीही धावून आलेलं नाही. मात्र थोडासे 2 रुपये जास्त मिळायला लागले की लगेच केंद्र सरकार जाग झालं आणि त्यांनी एक्सपोर्ट ड्युटी ही 40% वाढवून एक प्रकारे शेतकऱ्याचं पूर्णपणाने कंबरडं मोडून टाकलेलं आहे. केवळ कांद्याच्याच बाबत नव्हे, परवा टोमॅटोच्या बाबत सुद्धा अशाच प्रकारे केंद्र सरकारने हस्तक्षेप केला. जेव्हा टोमॅटोला बिलकुल दर मिळत नव्हता, गाड्या भरूभरू आम्ही आमचे टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिले, त्यावेळी आमच्या मदतीला कोणी आलं नाही. मात्र ग्राहकांसाठी थोडेसे दर वाढले की लगेच सरकारने हस्तक्षेप केला आणि शेतकऱ्यांकडून टोमॅटो विकत घेऊ घेऊ ग्राहकापर्यंत पोहोचवले. इतकंच नव्हे तर नेपाळवरून टोमॅटो आणून शेतकऱ्याचे टोमॅटोचे भाव पाडलेले आहेत. दुधाच्या बाबत सुद्धा हेच आहे, बिलकुल काही परिस्थिती नव्हती तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारामधून दुधाची पावडर आयात करण्याचा निर्णय आणि सूतोवाच केलं आणि दुधाचे भाव 34-35 रुपयावरून 24 रुपयापर्यंत खाली पाडले आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. दूध उत्पादक आहेत, टोमॅटो उत्पादक आहेत, कांदा उत्पादक आहेत, सोयाबीन किंवा कापूस उत्पादक आहेत. शेतकऱ्यांना 2 रुपये मिळायला लागले की त्यांचं कंबरडं मोडायचं, हस्तक्षेप करायचा आणि त्यांना मातीत घालायचं आणि त्यांच्या ज्यावेळेस वेळ येते त्यावेळी त्यांना मदत करण्याची ज्यावेळी परिस्थिती असते त्यावेळी मात्र ढुंकून पाहायचं नाही. हे सातत्याचं शेतकरी विरोधी धोरण हे भाजपच्या केंद्र सरकारचं सुरू आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. नाशिकमध्ये बाजार समित्या बंद आहे. आज अकोल्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र आलोय, इथे कांदा ओतून आम्ही निषेध केलाय आणि अकोल्याची सुद्धा बाजार समिती हे आज 12 वाजता आम्ही सगळे जाऊन त्या ठिकाणची लिलाव आम्ही बंद पाडणार आहे. महाराष्ट्र भर हे आंदोलन जावं, शेतकऱ्यांनी उतरावं आणि सगळ्या बाजार समित्या बंद करून केंद्र सरकारला चपराक द्यावी असं आव्हान या निमित्तानं आम्ही करतोय. केंद्र सरकारनं अजूनही शहाणं व्हावं, अजूनही इम्पोर्ट ड्युटी एक्सपोर्ट ड्युटी ही बंद करावी, अन्यथा मोठा उद्रेक महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या प्रसंगी आम्ही देतो आहोत.